ब्रेकिंग न्यूज अशी की पाकमधल्या भारताच्या उच्चायुक्तांना भारतात बोलून घेण्यात आलेलं आहे. पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत बोलून घेण्यात आलंय. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना ही चर्चा करण्याकरता म्हणून बोलवणं पाठवण्यात आलंय. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना या हल्ल्यानंतर भारतात बोलून घेण्यात आलेलं आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवणं पाठवण्यात आलं आणि अर्थात आता ते इथे पाठवलं, इथे त्यांना बोलवल्यानंतर जी काही चर्चा केली जाईल त्यातनं पुढे नेमकं या कारवाईला कसं उत्तर दिलं जावं, या हल्ल्याला कसं उत्तर दिलं जावं, नेमकी काय कारवाई व्हायला हवी याबद्दलची स्ट्रॅटेजी जी आहे, नियोजन, रणनीती ही ठरवण्यात येईल. कारण आता तीच या क्षणाला महत्त्वाची ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामामधील लष्कराला कोणतीही कारवाई करण्याच्या संदर्भातली मोकळी कथा देऊ केलेली आणि त्यानंतरच्या या हालचाली ज्या आपण बघतोय दिल्ली पातळीवर त्या वेगाने होताना दिसत आहेत. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना बोलून घेणं याचा नेमका अर्थ काय काढायचा? आणि एक प्रकारे ज्या पद्धतीनं खास करून बघितलं जात आहे की आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यापर्यंत घोषित केलं होतं T18 या ट्रेनची घोषणा करताना त्यांनी म्हटलं की आम्ही लष्कराला सर्व ते पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत आणि लष्कराला निर्णय घ्यायचा की काय कारवाई करायची आहे. आणि त्यानंतर पाकिस्तानचे जे हाय कमिशनर त्यांना बोलून घेण्यात आलं आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आता कारवाईसाठी पावलं उचलण्याची तयारी सुरू झाली अशी माहिती प्राप्त होत आहे. अजय बिसारिया जे आहेत यांच्याकडून सर्व ती माहिती घेण्यात आली आणि सोबतच पाकिस्तानला देखील एक योग्य संदेश मिळावा, कारण की यामध्ये ज्या पद्धतीने पुलवामामध्ये हल्ला झाला या हल्ल्यामध्ये मोठ्या संख्येनं आपले भारतीय जवान शहीद झालेले आहेत आणि यामध्ये कुठेतरी पाकिस्तानचा हात आहे असा संपूर्ण माहिती पुढे आलेली आहे. स्थानिक लोकांच्या वतीने पाकिस्तानी ही घटना घडून आलेली आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवरती पाकिस्तानला वेगळं पाडण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या CCS ने घेतलेलाच आहे. पण आता कारवाई कशी करावी या संदर्भात अंतिम निर्णय आता सुरू होण्याची शक्यता झाली. त्याच निमित्ताने बसारे यांना बोलून घेण्यात आलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. याबद्दलचे अपडेट आम्ही